चैतन्य स्पोर्ट्सचे अध्यक्ष चारुलता नायगावकर बेहरे मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारीगण जग श्री जोगता त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनी आज भाऊकाणेच्या आठवणी आणि स्मृती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनावर पुन्हा एकदा आठवत आहे. भाऊकाणेंनी शिक्षण क्षेत्रात जसं काम केलं तसं क्रीडा क्षेत्रात पण केलं आणि आध्यात्मिक क्षेत्रात पण केलं. भाऊचा आणि माझा संबंध जवळपास 45 वर्षापासूनचा होता. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो नंतरच्या काळात त्यांचा परिचय झाला पण नंतरच्या अनेक वर्ष त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मला जवळून बघण्याची संधी मिळाली. भाऊमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे ते समर्पित प्रशिक्षक होते आणि जोपर्यंत उत्तम प्रशिक्षक तयार होत नाहीत तोपर्यंत उत्तम खेळाडू तयार होऊ शकत नाही. भाऊंनी उत्तम प्रशिक्षक म्हणून ज्यावेळी अनेक खेळाडू तयार केले त्यावेळी सामान्यातून सामान्य असणारे खेळाडू त्याच्या प्रशिक्षणामुळे असामान्य झाले आणि ते राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अवॉर्ड्स आणले. यामागे त्या खेळाडूंचं जेवढं महत्व आहे, कौतुक आहे, श्रेय आहे, तेवढंच महत्व भाऊचं पण आहे. कारण अतिशय शिस्तीमध्ये त्या खेळाडूकडनं ती सराव प्रॅक्टिस करून घेण्याकरता भाऊंनी अतिशय ज्याला वर्कोहोलिक असा त्याचा स्वभाव होता आणि कुठलीही गोष्ट समर्पित भावनेतून पूर्ण करायची याप्रमाणे त्यांनी हे काम केलं. खरं म्हणजे आपल्या समाजाला समाज जर घडवायचा असेल तर आज सगळ्यात मोठी आपल्यासमोर अडचण आहे की आपल्या घरातले विद्यार्थी छोटे मुलं मोबाईल फोनवर खेळत असतात आणि यातून खूप मोठं नुकसान होत आहे आणि त्यातल्या त्यात भर अशी आहे की आई वडील अजून त्यांना मोबाईल फोन हातात देतात. खरं म्हणजे आपल्याला भविष्यातली पिढी जर निर्माण करायची असेल तर त्याकरता ती उत्तम मैदानावरच त्याचं व्यक्तित्व घडू शकतं आणि हे जे व्यक्तित्व घडू शकतं त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे उत्तम मैदानांची आवश्यकता आहे. परंतु हे सगळं करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मला दोन अनुभव असे आलेत की मी एकदा 300 कोटी रुपये रेशीमबाग मैदानाकरता मंजूर करून आले आणि माझ्या डोक्यात होतं की या मैदानावर सगळ्या खेळाचं हे करून मोठं स्टेडियम तयार करायचं. शशी प्रभू आले, त्यांनी डिझाईन्स तयार केलं. पण ते मैदान जर पैसे खर्च करायचे असतील तर ते शासनाचंच मैदान असलं पाहिजे, तरच करता येतात. आणि ते NIT लीजवर न्यू इंग्लिश हायस्कूल नील सिटी आणि सिपॅन बरा शाळांना दिलं होतं. तर मी त्यांना एवढं समजून सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही फक्त मला काम करू द्या आणि तुमचा आहे तो पार्ट झाल्यावर मी पुन्हा तुम्हाला लीजवर करून देतो. पण त्यांना मी काही समजवू शकलो नाही आणि त्यामुळे त्या मैदानावरचा प्रोजेक्ट गेला आणि मग छिंदवाडा रोडवर ते स्टेडियमकडे तिकडे खर्च झाला आणि माझ्यानंतर NIT यांची लीजच विड्रॉ करून टाकली, ते कोर्टात गेलं, त्यामुळे तेही होऊ शकलं नाही. दुसरं भाऊच्या भाऊला सांगून मी साईचं एक मोठं स्टेडियम आहे आपल्या इथे भांडेवाडी प्रकल्पाच्या बाजूला, जवळपास 100 एकर जागा कॉर्पोरेशनची त्यांना दिली, पुन्हा 150 कोटी मंजूर केले आणि आजही पण तिथे थोडं अतिक्रमण आहे, कोणी प्लॉट विकून टाकले, त्या वांद्यात अडकली आणि तो प्रकल्प अर्ध्यात अटकला. आपल्या शहरामध्ये उत्तम 350 खेळाची मैदानं तयार झाली पाहिजे आणि त्या मैदानावर त्या त्या एरियातलं जे कल्चर असेल तसे खेळाडू खेळले पाहिजे म्हणून भाऊच्या अध्यक्षतेखाली मी कमिटी तयार केली आणि त्यातून NIT पैसे दिले. पहिल्यांदा आतापर्यंत 60-70 कोटी रुपये दिले, थोडे बहुत मैदानं डेव्हलप झाली पण पैशाची कमी नाही आहे. पण उत्तम मैदानं आता तयार करून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 स्विमिंग टँक आणि ते कमीत कमी दरातले असले पाहिजे असा प्रयत्न सातत्याने करण्याचा प्रयत्न करून भाऊला मी सांगितलं की आपल्याला गरिबाचा मुलगाही पण ग्राउंडवर खेळला पाहिजे.
आम्ही एक लंडन स्ट्रीट म्हणून 2500 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प जयप्रकाश नगर जिथे रेल्वे लाईन होती तिथे सुरू केला आहे आणि आता 2.5 कोटीत फक्त जागा विकत घेतली होती आणि त्या जागेतून आता कॉर्पोरेशनला 2000 कोटी रुपये मिळणार. आतापर्यंत 450 कोटी मिळाले. मी कमिशनरला म्हटलं की तुम्हाला प्रॉफिट मिळावं म्हणून मी जागा नाही आणली. तुम्ही या प्रॉफिटच्या पेक्षाही महत्वाचं आहे की तुम्ही इथल्या पब्लिक करता काय सोयी करणार आहात. तर त्यामध्ये मी एक मोठा लग्न मंडपाचा प्लॅन केला ज्याच्यात 8 ते 10 हजार लोक बसू शकतील आणि स्विमिंग टँक आणि हेल्थ क्लबची योजना केली. म्हणजे या पैशातून ते खर्च करा आणि माझा आग्रह 100 रुपये महिन्यात स्विमिंग टँक आणि हेल्थ क्लब हा गरीब माणसाच्या मुलाला वापरता आला पाहिजे अशी रचना केली आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्यामध्ये त्याचं डिझाईन केलेलं आहे आणि 1000 मुलं मुली एकावेळी व्यायाम करू शकतील असा हेल्थ क्लब आहे आणि जवळपास 650-700 मुलं पोहू शकतील असा स्विमिंग टँक आहे आणि या पैशातून तो तयार होणार आहे. पण अशा अनेक आहे. बॅडमिंटन कोर्ट आवश्यक आहे, टेनिस कोर्ट आवश्यक आहे आणि त्याकरता शेवटी लोकांनी पुढे आलं पाहिजे. मी ज्या वस्तीमध्ये राहतो म्हणजे ज्या फ्लॅटमध्ये राहतो तिथे खाली मैदान होतं. मी तिथे आता बॅडमिंटन कोर्ट तयार केला, 4-5 दिवसामध्ये ते आता सुरू करणार आहे आणि मी माझ्या नातवांना सांगितलं की तुम्ही रोज याच्यात खेळायला जा. आमच्याकडे स्विमिंग टँक आहे आणि म्हणून आपल्याला भाऊचा जो आग्रह होता की आपल्या समाजाला घडवायचं असेल, तरुण पिढी घडवायची असेल, तर खऱ्या अर्थाने आपण क्रीडांगणावर त्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व विकसित करू शकतो. पलीकडे अजून गोष्टी आहे ज्याचा उल्लेख आता डॉक्टर अनिल करवंदे यांनी केला. त्याच्यामध्ये आपल्याकडे रिसर्च कमी होतं. भाऊ मला मधल्या काळामध्ये प्राणायाम शिकवायला घरी यायचे, त्यावेळी रोज यायचे आणि मी त्यावेळी त्यांच्याकडनं प्राणायाम शिकलो. आता मी नियमित 1.5 तास प्राणायाम करतो आणि याच्यास खरोखर आवश्यक आहे की आपल्या खेळाडूंचा खेळाच्या दृष्टीने सर्वांगीण रूपाने जर त्यांचा विकास करायचा असेल तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, खाल्ल्या पाहिजे, काय केलं पाहिजे याचं योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की याच्या बाबतीत आज भाऊसारखा उत्तम प्रशिक्षक आपल्यामध्ये नाही हे खूप नुकसान आहे. मध्ये मी भाऊनी जेव्हा मला अनेक सगळ्या गोष्टी माझ्याशी नेहमी बोलायचं, जेव्हा दादांचं निधन झालं तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आपण तो आश्रम त्या ठिकाणी आहे तिथे आता त्याचं काम करायचं. मी भाऊला विनंती केली की तू हे काम कर, पाहिजे तर मी तुझी गाडीची पण व्यवस्था करून देतो, पण खरं तुझा उपयोग जो होणार आहे तो क्रीडा क्षेत्राकरता होणार आहे. आणि त्यावेळी मी एक माझ्याकडे शिपिंग डिपार्टमेंट होतं, मी एका JNPT मधून बहुतेक 25 लाख रुपये CSR मधून त्या ट्रस्ट करता दिले. आजही भगत आणि अण्णांनी मला सांगितलं की ते पैसे आहेत तशीच आहे, पैशाची कमी नाही आहे, आपण पैसे अजून मिळून चांगल्या प्रकारची योजना तयार करू शकतो. आणि भाऊच्या रूपाने खरी जर श्रद्धांजली असेल तर भाऊच्या जवळपास पोचणारे 5-7 प्रशिक्षक विविध खेळातले आपण तयार केले तर मला असं वाटतं की त्यातून सगळ्यात जास्त त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. आणि म्हणून आज जेव्हा कार्यक्रम करायचं ठरलं त्यावेळी बॅडमिंटनच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि भाऊसारखंच काम करण्याचा त्या क्षेत्रात प्रयत्न करत आहेत असे किरण माकोडे आज त्यांचा आपण आज सत्कार करतो आहे. भाऊचं नाव आणि किरण माकोडे यांचं काम या दोघांचा उत्तम योगायोग या कार्यक्रमामध्ये आहे आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम जसा उत्साहात पहिल्यांदा केला हा दरवर्षी केला पाहिजे. माकोडे म्हणतात ते खरं आहे. मी जेव्हा खासदार क्रीडा महोत्सव सुरू झाला तेव्हा स्वाभाविकपणे दरवर्षी तो झाला पाहिजे हा माझा आग्रह होता. नाही तर एकदा करायचं सगळे फोटो काढायचे आणि पळून जायचं असं काम नका करू. मला हे चमकेश कंपनी बिलकुल आवडत नाही. हे बोटांनी मलम लावणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात घृणा. मी म्हणलं ते पूर्ण व्यवस्थित करा आणि मला याचा आनंद आहे की किती मोठा झाला. 70,000 खेळाडू यावर्षी खेळले
आणि पुढल्या वर्षी मी टार्गेट दिलं आमच्या कमिटीला की 1,00,000 खेळाडू हे आपल्या क्रीडा महोत्सवात खेळले पाहिजे, आणि त्यातले जे चांगले खेळाडू आहेत त्यांना आपण काय मदत करू शकतो, विकसित करू शकतो याचा प्रयत्न केला पाहिजे. आज सगळ्या क्षेत्रामध्ये क्रिकेटला शशांक मनोहर परवा माझ्याकडे आले होते, ते 4-5 मैदानं मागून राहिले, तर त्या ठिकाणी त्यांना क्रिकेटमध्ये खेळण्याचं करायचं होतं. आमच्या इथे शिशिर सुदामे रेशीमबाग मैदानावर उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. अण्णाला आठवत असेल कावरे मास्तर आपले, आमच्या लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायचो. रिटायर झाल्यानंतरही कावरे मास्तर भर उन्हात शिव्या देत होते, मारत होते, पण त्या प्रेमापोटी की हाच खेळाडू चांगला झाला पाहिजे. आणि म्हणून जोगळेकरांचा उल्लेख आता अण्णांनी केला, आम्हाला धरणनगर विद्यालयात आम्ही क्रिकेट खेळायचो, जोगळेकर आमचे प्रमुख शिक्षक होते आणि त्यांचं मोठं योगदान होतं, त्यांची तपश्चर्या होती आणि भाऊनी तेच तत्व पाळून आपलं संपूर्ण जीवन त्याकरता झोकून दिलं होतं. आणि म्हणून भाऊनी ज्यांना प्रशिक्षित केलं ते खेळाडू यांनी मोठं नाव कमवलं, पण जर भाऊसारखा प्रशिक्षक जर मिळाला नसता तर कदाचित ते खेळाडू त्या स्तरावर पोहोचू शकले नसते. त्यामुळे खेळाडूचं कौशल्य जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं प्रशिक्षकाचं मार्गदर्शन आणि डेडिकेटेड त्याचा सपोर्ट आणि कठोर परिश्रम देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. मला विश्वास आहे की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे, कारण शेवटी हा यावतचंद्र दिवाकर असा नियम यायला कोणी अपवाद नाही, पण त्या माणसाने आपल्या जीवनात कसं काम केलं, तो किती वर्ष जगला यापेक्षा कसं काम केलं, कसा जगला हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाऊचं जीवन जे आहे ते आपल्या सगळ्यांकरता एक आदर्श आहे. भाऊचा मृत्यू अचानक झाला, सगळ्यांना अनएक्सपेक्टेड झाला, अशा प्रकारे त्याचा अचानक व्हावा. मला जेव्हा कळलं की सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये, मी डॉक्टरला जेव्हा फोन केला तर डॉक्टरने सांगितलं की साहेब सॉरी, मी काही करू शकत नाही. म्हणजे मी मग एक प्रश्न विचारला भगतला की भाऊचं मेडिकल चेकअप झालं होतं की नव्हतं झालं, केव्हा झालं होतं, त्याचे रिपोर्ट काय होते. काय आहे की आपल्याकडे एक पद्धती आहे की प्रत्येक जण असं म्हणतो की माझी प्रकृती चांगली आहे, मला काही नाही झालं. म्हणजे ते स्वतः डॉक्टर नाही आहेत, पण आपलं निदान करून आपल्याबद्दलचं ते सांगतात. खरं म्हणजे आता यानंतर प्रत्येकाने दरवर्षी कमीत कमी ज्यांचं 55-60 वरती आहेत त्यांनी मॅन्डेटरी आपलं मेडिकल चेकअप दरवर्षी केलं पाहिजे, आणि हे आग्रहाने आपण क्रीडा क्षेत्रात देखील त्याचं पालन केलं पाहिजे, कारण आजकाल माणसाचं आयुष्य खूप वाढलं आहे. पहिल्यांदा 90 वर्ष 85 वर्षे लोक भेटत नव्हते, पण आता आपल्या आजूबाजूला कोणी 90 आहे. आता बळवंतराव ढोबळे यांचा जीवनमध्ये आम्ही 100 वर्ष पूर्ण करायचं म्हणून सत्कार करणार होते, 100 वर्ष ते पूर्ण करणार होते. म्हणजे आता अशा अनेक लोक आहेत, 80 आहे, 85 आहे, 86 आहे, 87 आहे. कितीही म्हटलं तरी मेडिकल सायन्समुळे आपलं आयुष्य वाढलेलं आहे, पण ते आयुष्य जे आहे ते निरोगी राहावं आणि त्यांच्या अनुभवाचा, कार्याचा, कर्तृत्वाचा आणि ज्ञानाचा उपयोग हा भविष्यातल्या पिढीला सातत्याने होत राहावा अशीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. भाऊच्या बाबतीमध्ये त्याचं जाणं हे त्याची प्रकृती, त्याचं स्ट्रक्चर लक्षात घेता अजूनही काही हे मनाला पटणारं नाही आहे. कुठे आपलं चुकलं हे माझ्या लक्षात नाही, कारण मला त्याचं आयुष्य नियमित होतं, कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं, खाण्यापिण्याच्या बाबतीत नियंत्रण होतं, सगळ्या बाबतीत नियंत्रण होतं. पण यामुळे स्वाभाविकपणे जो भाऊ मला दरवेळेला म्हणायचा तब्येतीची काळजी घे, मी स्वतः येतो, मला आग्रहाने म्हणा तू प्राणायाम शिक, मी म्हणला भाऊ मला वेळ नाही एवढा. मला त्यांनी सांगितलं की बघ, तुझं जर शरीर चांगलं राहिलं तर तू जास्त वर्ष काम करू शकते, आणि माझ्याकडे येऊन स्वतः तो शिकवत होता. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठा आघात आहे, आणि त्याच्या स्मृतीच्या निमित्ताने भाऊ ज्या तत्वाकरता, ज्या विचाराकरता एक मिशनरी म्हणून जगला, तशा प्रकारची अनेक माणसं तयार होणं हेच भाऊच्या मनातलं खरं स्वप्न होतं, आणि हीच खऱ्या अर्थाने त्याला योग्य श्रद्धांजली ठरेल. पण मला आनंद आहे की आज आपण भाऊच्या जयंतीनिमित्त
भाऊच्या नावाने एका क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तम प्रशिक्षकाला हा पुरस्कार देतो आहे. मी किरण माकोडे आणि पल्लवी माकोडे यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं प्रशिक्षणाचं कार्य असंच चालू राहील आणि त्यांच्या प्रयत्नातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयचे खेळाडू तयार होतील. जे भाऊचं मिशन होतं ते त्यांच्या रूपाने बॅडमिंटनच्या क्षेत्रात नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भाऊच्या स्मृतीला अभिवादन करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. साहेबांनी सुरुवातीला एक रेशीमबाग मैदानाचा उल्लेख केला. भाऊंसोबत राहत असल्याने ती प्रक्रिया मी जवळून पाहिलेली आहे. जवळपास 32 मीटिंग झाल्या आणि त्या 32 मीटिंग नंतर एक स्वाक्षरी जर झाली असती तर मानकापूरचं क्रीडा संकुल या रेशीमबाग परिसरात झालं असतं. एक दुर्दैव तो इतिहास आहे आता असो. व्हायला पाहिजे काही हरकत.